नमस्कार. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे आणि या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे याच्या रिलेटेड काही व्ह्यूज आणि याच्या रिलेटेड थोडीशी आज आपल्या सगळ्यांची मी चर्चा करणार आहे. गेल्या 18 वर्षांमध्ये संमोहन उपचार देत असताना किंवा संमोहन हा विषय अभ्यासत असताना बऱ्याचशा वेगवेगळ्या मानसिक आजारांमधून किंवा मानसिक व्याधींमधून जाणाऱ्या व्यक्तींबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि या चर्चेमधून जे काही अनुभव मी गोळा केले ते अनुभव त्यातले काही छोटेसे काही किस्से मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितोय. असं म्हटलं जातं की मनसे हारे हार, मनसे जिते जीत. मनानं हरलेली माणसं रणात जिंकूच शकत नाहीत आणि मनानं जिंकलेली माणसं रणात कधी हरूच शकत नाहीत. त्यामुळे मनातनं जिंकणं खूप गरजेचं आहे. सो मनातली ती शक्ती आपल्याकडं आणणं खूप गरजेचं आहे. माझा एक विषय आहे ज्या विषयावरती मी नेहमी मोटिवेशनल लेक्चर देत असतो, तो विषय म्हणजे यशाची सुरुवात आधी मनात. कारण आपल्याला खरंच प्रत्येकजण जन्माला आल्यापासून आयुष्यभर आपण झगडत असतो, झटत असतो यश मिळवण्यासाठी. पण बरेचदा हे यश आपल्याला गवसणी घालत असतं, कारण हे यश फक्त आपल्या बाहेरच्या दृष्टीला दिसत असतं पण अंतर्गत मनामध्ये हे यश बहुतांशी वेळेला आपल्याला ते नसतं आणि म्हणून आपल्याला यश मिळत नाही. मी नेहमी म्हणतो, इफ यू वॉन्ट टू चेंज युअर रियालिटी, जर का तुम्हाला तुमच्या रियालिटीमध्ये बदल आणायचा आहे. रियालिटी काय की मी गरीब आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या वर्गात जन्मलो, मी या घरात जन्मलो, मी या गावात जन्मलो, मी या जातीत जन्मलो, मी या कुळात जन्मलो. हे जे काही सगळं तुम्हाला तुमच्या जन्माला आल्यानंतर मेमरीमध्ये प्रोग्राम झालेलं आहे ते प्रोग्रॅमिंग आपल्याला बदलायचं असेल. म्हणजेच माझं नेहमीच सगळ्यांना सांगणं असतं की इफ यू वॉन्ट टू चेंज युअर रियालिटी, यू नीड टू चेंज युअर मेंटॅलिटी. आपण जर का आपली मेंटॅलिटी बदलली तर खरंच आपली जी काही आजची रियालिटी आहे ही रियालिटी आपल्याला बदलता येणं शक्य आहे. आजपर्यंत आपल्या रियालिटीला किंवा आपल्या परिस्थितीला आपण बरेचदा आपण दोष देत राहतो, पण ती परिस्थिती बदलण्यासाठी मानसिक स्तरावरती जे काही काम व्हायला हवं ते काम बरेचदा आपल्याकडून होत नाहीये. आणि म्हणून आपल्याला हवं असणारं यश आपण कोसळत या यशापासून त्या सक्सेसपासून आपण नेहमी दूर राहतो. या मनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर खरंच ही मानसिकता म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो की आपल्या रूपासाठी क्रीम आहेत, पावडर आहेत, लिपस्टिक आहेत, जिम आहेत, तसं त्या अंतर्गत स्वरूपासाठी अंतर्गत आपल्या मनासाठी आपल्याला वाचनालय आज हे करावी लागणार आहेत. वाचनालयांच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून, काउन्सिलिंगच्या माध्यमातून, समविचारी आणि चांगल्या वैचारिक पातळी असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आपली वैचारिक मानसिकता आपल्याला खूप चांगली ठेवता येणं शक्य आहे. आपल्या खरं तर आपण नेहमी आपल्या शरीरावरती काम करतो, आपल्या फिजिकल फिटनेसवरती आपण प्रत्येक जण काम काही ना काही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फिजिकल फिटनेससाठी कित्येक काही आपण गोष्टी करत असतो. पण दुर्दैवानं आपल्या मेंटल हेल्थसाठी, मेंटल फिटनेससाठी आपण काहीच करत नाहीये. आणि त्यामुळे जे काही ह्या मेंटल हेल्थचं प्रमाण आजकाल वाढत चाललेलं आहे, मेंटल हेल्थ बिघडत चाललेलं आहे डे बाय डे. जो काही सराउंड, जो काही सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आज आपल्या प्रत्येकाला, आपल्या 5 ज्ञानेंद्रियाला अवेलेबल आहे, त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे इन्फॉर्मेशन पोहोचत आहेत त्या इन्फॉर्मेशन आज ज्या असायला पाहिजेत, मोटिवेशनल किंवा इन्फॉर्मेटिव्ह टाईप ऑफ इन्फॉर्मेशन असण्याच्या ऐवजी दुर्दैवानं बरेचदा मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा अन्य इतरत्र वेगवेगळ्या मीडियम्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बहुतांश वेळेला निगेटिव्ह न्यूज येत असतात. आणि अशा प्रकारे या निगेटिव्ह न्यूजच्या माध्यमातून बरेचदा आपली मानसिकता सुद्धा कुठेतरी निगेटिव्ह होताना आपल्याला जाणवते. मी नेहमी म्हणतो की ज्या पद्धतीनं काही सिनेमा येतात किंवा सिरियल्स टीव्हीवरती लागतात, तर आजकाल खरं पाहिलं तर काळाची गरज आहे की या सिरियल्स पेक्षाही ही मानसिकता सुधारण्याच्या रिलेटेड असणारे काही कार्यक्रम आज टीव्ही आणि या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्हायला पाहिजेत. कारण मानसिकता बदलणं आज काळाची गरज आहे. सर्वसाधारण WHOचा एक रिपोर्ट आहे, त्या रिपोर्ट प्रमाणे 2014-15 रिपोर्ट प्रमाणे भारतामधलं मेंटल हेल्थचं जे काही प्रमाण होतं म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी असणाऱ्या लोकांचं भारतामधलं प्रमाण हे सर्वसाधारण 4.5% आहे. आणि हा आकडा
2020 पर्यंत भारतामध्ये 20% पर्यंत 20% पोहोचणार आहे. आणि एवढी ही गांभीर्याची बाब आहे, कारण आजकाल एवढ्या हजारो केसेस मी हँडल करत असतो, हाताळत असतो, वेगवेगळ्या लोकांशी मी बोलत असतो, आणि हे बोलताना माझ्या लक्षात येतं की कित्येकदा लहान लहान मुलं आज ह्या मोबाईलच्या ॲडिक्शन्समध्ये अडकत आहेत, ॲडिक्शन्समध्ये अडकलेले आहेत, आणि त्या मोबाईलमधून सोडवणं त्यांना खूप मुश्किल होत आहे. ही मुलं जर का मोबाईल काढून घेतला किंवा काय केलं तर प्रचंड डिप्रेशनमध्ये जात आहेत, किंवा काही या छोट्याशा मोबाईलच्या हट्टापाई आज स्कूल बंद केलेले आहेत, स्कूलला जात नाहीयेत, किंवा अन्य अशा एन नंबर ऑफ थिंग्स आहेत, अगदी सुसायडल अटेम्प्टपर्यंत ही मुलं जातात. बघा किती विघात आपल्या मानसिकतेवरती होतं. परवाच मी एका बसस्टॉपवरून चाललेलो होतो आणि जाताना पाहिले की एक चार मुलं कानामध्ये हेडफोन घालून बसलेत आणि एकमेकांशी बोलत नाहीयेत, पण एकमेकांच्या चर्चा चालू आहेत की इकडून मार तिकडून मार, हे कर ते कर, प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये बिझी होता. आणि हे करत असताना माझ्या लक्षात आलं की आज ज्या वेळेला पूर्वीच्या काही चार चौघ एकत्रित आलेत की कुठेतरी आत्मचिंतन व्हायचं, काही त्यातरी एखाद्या विषयावरच चिंतन व्हायचं, पण आज ही भारतातली असणारी तरुण पिढी, तरुण जे की उद्याचं भारताचं भवितव्य करणार आहेत, अशी ही तरुण पिढी आज ह्या पबजी किंवा अन्य अशा कोणत्या गेम्समध्ये अडकून पडलेले आहे. आणि तरुण पिढीनं जो आदर्श घ्यायला हवा होता, जे इतिहास आपला इतिहासाचे पाडे घेऊन जे काही पुढचं आपलं भवितव्य किंवा यशाचं शिखर गाठायला हवं होतं, ती आज दुर्दैवानं ती पिढी आज कुठेतरी मोबाईल आणि गेम्स इंटरनेट अशा ह्या चुकीच्या गोष्टींमध्ये अडकत चाललेल्या आहे. बघा विचार करा, येणाऱ्या ह्या पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये, म्हणजे आता 4 वर्ष झालेत आणि 2020 पर्यंतचं संभाव्य सांगितलेले की हा आकडा मेंटल इलनेसचा 20% जाणार आहे. आणि दुर्दैवानं ज्या पद्धतीनं फिजिओलॉजिस्ट, म्हणजे आपल्याला फिजिओलॉजिस्ट जे काही अवेलेबल आहेत, वेगवेगळे डॉक्टर्स आपल्याला आपल्या फिजिकल फिटनेससाठी ज्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत, दुर्दैवानं त्या प्रमाणामध्ये सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर्स सायकॅट्रिक्स त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. भारताच्या पॉप्युलेशनच्या मानानं आज भारतामध्ये फक्त 0.5% ही जनता किंवा हे मानसिकतेवरती ट्रीट करणारी लोक आज आपल्याला आढळतात. आणि एवढ्या ज्या प्रमाणामध्ये ही मानसिकता बिघडत चाललेली आहे, त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे ह्या साधन सुविधा उपलब्ध नाही आहेत. पूर्वीच्या काळामध्ये मेडिटेशन्स करत होतो, भजन कीर्तन करत होतो, कोणत्या ना कोणत्या कारणानं देवपूजा असेल, व्हॉट एव्हर, ह्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कुठेतरी स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला जायचा. पण दुर्दैवानं आज ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लुप्त होताना जाणवत आहेत. त्या कीर्तनाच्या माध्यमातून, भजनांच्या माध्यमातून जो काही ताण सूर लय भेटायचा, त्या लयामध्ये बरेचदा ती एकरूपता किंवा ती समाधी अवस्था प्राप्त व्हायची, त्यामुळे मेंटल फिटनेस राखला जायचा. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज ही भजन आणि कीर्तन ऐकण्या व्यतिरिक्त आपली जनता आज डीजेच्या तालावरती नाचायला लागली आहे. ज्या डीजेच्या तालामधून जी काही ब्रेनची फ्रिक्वेन्सी आहे, मेंदूचे तरंग आहेत, हे तरंग कुठेतरी खाली येण्याऐवजी आज वाढत आहेत. मानसिकता बिघडत चाललेल्या आहे आणि ह्या मानसिकतावरती आपल्या सर्व स्तरामधून, ज्याच्यामध्ये जाणकार असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून काम होत राहणं खूप गरजेचं आहे. जे नेते असतात, लीडर्स असतात, हे या तरुण पिढीला, समाजाला गाईड करायचं काम करतात, पॉझिटिव्हली आणि सकारात्मक दृष्टिकोन करण्याचं काम करत असतात. आणि हा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोन देणं आज ही काळाची गरज आहे. बरेचदा घरामध्ये एखादं छोटस बाळ असतं आणि पालक सुद्धा कळत न कळत त्या मुलावरती चुकीचे संस्कार, चुकीचे प्रोग्रॅमिंग अजाणतेपणे करताना जाणवतात. तुला हे जमणार नाही, तू करू शकत नाही, तुझी लायकी नाही आहे, किंवा अन्य एन नंबर ऑफ थिंग्स, अशा काही अनावधानानं अशा काही गोष्टी बोलल्या जातात आणि त्याचा परिणाम त्याच्या लॉंग टर्म त्याच्या मेंटल फिटनेसवरती होत आहे. दुर्दैवानं जसं फिजिकल फिटनेसच्या जिम्स निर्माण झालेल्या आहेत, तशा प्रकारचं मेंटल फिटनेसच्या जिम आज दुर्दैवानं खूप कमी आहेत. पण उद्या आणि आज ही काळाची गरज बनलेली आहे. जर का आपण एकमेकांचं मानसिक स्वास्थ्य राखलं गेलं आणि राखण्यामध्ये सक्षम झालो, तरच उद्यापासूनचं आपलं आयुष्य आणि आपलं भवितव्य खूप चांगलं होणार आहे. अन्यथा मानसिक विकृतींचा विळखा आपल्याला जवळजवळ आता जवळपास येतोय किंवा यायला लागलेला असं म्हणायला हरकत नाहीये. हा मानसिक विळखा आपल्याला कमी करायचा असेल तर मित्रांनो, माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की थोडस काही क्षण
माझं असं म्हणणं राहतं की ऍटलीस्ट 24 तासांमधले किमान 24 मिनिट तरी तुम्ही याच्यासाठी स्पेअर करायला पाहिजेत, द्यायला पाहिजेत. हे अवघं 24 मिनिटांचं मेडिटेशन, ध्यान किंवा स्वतःशी एकरूप होणं तुम्हाला ह्या मानसिकतेच्या विळख्यामधून सोडवू शकेल. आज कित्येक ट्रेनर्स, वक्ते, मोटिवेशनल ट्रेनर्स आणि वक्ते तुम्हाला मोटिवेट करण्याचं काम करतायत, आणि अशा ट्रेनर्स आणि अशा वक्त्यांच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी हा मानसिक ढळला जाणारा समतोल राखण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जात आहे. सो खरंच असं हे कार्य व्हायला हवं. अशा पद्धतीनं इन्फॉर्मेशन्स आणि नॉलेज मानसिकता राखण्यासाठी द्यायला हवेत, आणि हे मला असं वाटतं की अगदी शालेय जीवनापासूनच मानसिकता सुधारण्यासाठीच्या काही सिलॅबसमध्ये काही गोष्टी ॲड व्हायला पाहिजेत, तर आणि तरच पुढचं आपलं भारताचं किंवा संपूर्ण या विश्वाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. कारण विकृत माणूस काय करेल हे आपल्याला सांगता येत नाही. कारण एक वेळ शरीरानं अपंग असलेला माणूस परवडतो, पण मनानं अपंग झालेली माणसं आयुष्यातून उठून जातात, ते आपल्या सोबत असताना सुद्धा कुठेच नसतात. त्यामुळे ह्या मानसिकतेवरती खरंच गांभीर्यानं आपल्या सर्व सोसायटीने, समाजाने, त्याचबरोबर गव्हर्नमेंटने सुद्धा ह्याच्यावरती विचार करायला हवा. निश्चितच गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पद्धतीनं हेल्प करतंय, पण ज्या पद्धतीनं हे प्रमाण वाढत चाललेलं आहे, लहान लहान मुलांमधलं हे प्रमाण आज वाढत चाललेलं आहे, त्या प्रमाणामध्ये हे काम अजूनही थोडंसं संतगतीने आहे असं म्हणायला लागेल. माझ्यासारखा एक छोटासा सर्वसाधारण अभ्यासक आज कित्येक लोकांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांच्या समस्या, पालकांच्या किंवा अशा मनोरुग्णांच्या समस्या जाणून घेऊन माझ्या परीने, माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती मी जेवढं काही मला शक्य आहे त्या पद्धतीनं मी हे कार्य करतोय. आणि निश्चितच तुमच्या सगळ्यांची मला ही सदिच्छा आहे किंवा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला शुभेच्छा आहेत, तुमचं प्रेम आहे, म्हणून हे मला करता येणं शक्य आहे. सो मला वाटतंय की माझ्या आज ह्या जागतिक आरोग्य, मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्त, वर्ल्ड मेंटल हेल्थ दिनानिमित्त हे जे काही मी आज तुमच्याशी 10 मिनिटांचं संभाषण करतोय, निश्चित हे संभाषण कुठेतरी तुम्हाला आणि या समाजाला निश्चित उपयोगी राहिले अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि मी इथेच थांबतोय. पुन्हा आणि पुन्हा असे वेगवेगळे विषय घेऊन, मानसिकतेचे विषय घेऊन किंवा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे विषय घेऊन किंवा पालकत्वाचे काही विषय घेऊन आपण पुन्हा आणि पुन्हा भेटत राहणार आहोत. सो मी तुमच्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतोय आणि पुन्हा आपण असेच कनेक्ट होऊयात. मी निश्चित प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी तुम्हाला देण्याचा, माझ्या या लेक्चर्सच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत नाही. सो पुन्हा मी नेहमी सांगत असतो की माणसाचं घडणं आणि बिघडणं 4 गोष्टींवरती डिपेंड असतं. तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, आपल्या मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर एक मंत्र मित्रांनो मी तुम्हाला देतोय. तो मंत्र असा आहे, तुम्ही चांगलं ऐका, चांगलं वाचा, चांगलं पहा आणि चांगल्या लोकांच्या सान्निध्यामध्ये राहा. सो या 4 पॉझिटिव्ह गोष्टी जर का आपण जाणून बुजून मुद्दाम म्हणून करायला लागलो तर निश्चित तुम्ही कधीच मानसिक रुग्ण होणार नाहीयेत. तशी वेळही किंवा तशी परिस्थिती तुमच्यावरती किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या लोकांवरती कधीच येणार नाहीये. त्यामुळे नेहमी चांगलं ऐका, चांगलं पहा, चांगलं वाचा आणि चांगल्या लोकांच्या सान्निध्यामध्ये राहा. हे तुमचं मानसिक आरोग्य खूप बळकट करणार आहे. त्याचबरोबर प्राणायामासारखे काही ऍक्टिव्हिटीज आपल्या भारतीय योगशास्त्रामधून आपल्याला मिळालेल्या आहेत, त्याही ऍक्टिव्हिटीज आपल्या ब्रेनच्या न्यूरॉन्सच्या ऍक्टिव्हिटीजसाठी किंवा ब्रेनसाठी खूप हितकारक आहेत. तर त्या काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपण दररोज करत राहणं, आपल्या मुलाबाळांना, आपल्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा करायला लावणं ही आपली जबाबदारी आहे. या माध्यमातून आपण आपल्या स्वतःचं आणि समाजाचं सुद्धा मानसिक स्वास्थ्य राखू शकतोय. सो मला आशा आहे की जे काही मी 5-10 मिनिटं तुमच्याशी चर्चा केली त्या चर्चेमधून तुम्हाला काही ना काहीतरी संदेश आणि मेसेज मिळालेला असेल. माझ्या असलेल्या नॉलेजचा थोडासा भाग मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करू शकलो. तुम्ही सगळे माझ्याशी कनेक्टेड आहात त्याबद्दल धन्यवाद, पुन्हा एकदा धन्यवाद. मी इथेच थांबतोय. सो थँक्यू व्हेरी मच. बी इन टच. अशाच पद्धतीनं प्रेम करत राहा, अशाच पद्धतीनं माझ्याशी कनेक्टेड राहा. मी नेहमी इथून पुढे सुद्धा रेग्युलरली तुमच्या टचमध्ये येऊन वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या माहिती तुम्हाला देत राहणार आहे. कारण मी निसर्गाच्या नियमांना पाळतो किंवा मानतो. सो
असं निसर्गाच्या नियमांप्रमाणे आपण लोकांना द्यायला हवं. जर पेरणी केली तरच ते उगवणार आहे, तरच ते कापता येणार आहे. त्यामुळे पेरणी करत राहणं हा माझा स्वभाव आहे. आणि इथून पुढे सुद्धा माझ्या नॉलेजचा जेवढा काही भाग मला तुम्हाला शेअर करता येईल तेवढा तो भाग मी तुम्हाला शेअर करत राहणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट, ऑल द बेस्ट, अँड हॅव अ तुम्ही सगळेजण मेंटली पूर्णपणे मेंटल स्वास्थ्य तुम्हाला लाभावं हो, एवढीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि मी इथेच थांबतो. थँक्यू, थँक्स, थँक्यू व्हेरी मच.